मुलांचा वर्ग आता इथे बागडाला येतोय त्यांच्या पालक आणि शिक्षकांसोबत. बघूया तिथे काय घडतंय. हे कशाला करताय? पूर कशाला करताय? सर तुम्ही पण करताय ना. अरे मी जे करतोय ते फॉलो करा ना. हे कशाला फॉलो करताय? हे नाही फॉलो करायचं, लक्षात आलं तुमच्या? हा मला सांगा सगळे वेळेवर आलेत का? सर दत्तू मोरे नाही आला अजून. सर नाही आला? सर तो नेहमी उशीर करतो. सर तुम्ही त्याला ओरडा. तो नेहमी उशिरा येतो. सर परवा पण वर्गात उशिरा आला आणि सर वर्ग चालू असताना झोपला होता. सर तो या वयात जर एवढी चोंबडी असशील मोठेपणी तर चेतना भटवशील तू. शांत राहा तुम्ही, चिडवायचं नाही. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. मी प्रभाकर मोरे. बर बर बर. दत्तू मोरेचा बाप. अच्छा अच्छा. हा हा. मी मनापासून माफी मागतो सर. अहो त्यात माफी काय मागायची, निसर्गाचा नियम आहे. कोण कोणाचा बाप होणार मुलगा होणार आपण काही करू शकत नाही. सर आम्हाला यायला उशीर झाला म्हणून मी माफी मागतो. अरे नाही, इट्स ओके इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. ये बाळा ये ये. किंचित विचित्र बाळ आहे हे. आईवर गेलाय. आईला दाढी आहे. आईसारखा स्वभाव आहे त्याचा. स्वभावाने आईसारखा आहे. ये बाळा ये. हा ये ये. हा आता आपण सगळ्यांनी शर्यत खेळायचंय. तुम्ही कशाला मी खेळ? तुम्हाला कळतंय का तुम्ही लहान नाही आहात? नाही ते रोल बदलला. बदलला काल होतात तुम्ही लहान मुलाचा रोल तुम्हाला दिला होता पण पहिला स्वरातच सर म्हणाले ना तुम्ही बाप करा. ते चेंज झालं. मुलाचा बाप लक्षात ठेवत मी. फार काही झालं तर पटकन कपडे बघायचे. अरे मी मुलाचा बाप लगेच कळेल तुम्हाला. हा काळजी करू नका. हा लक्षात घ्या. आता आपण शर्यत शर्यत खेळायचंय. हा नियम काय असतील? मी एक दोन तीन म्हटलं की इथून जायचं. हा आणि तिथे तुम्हाला दिसतंय का हिरकणी ताई? आणि त्याच्या बाजूला त्या हिरकणीचा खांदा बुरुज बसलेला आहे. हा त्याच्याकडे फार आज बघायचं नाही. इथून जायचं हिरकणी ताईला असं हातावर असं. हिरकणी ताई तुम्ही जर हात असा करा टाळी मारायची आणि इथे यायचं. जो कोणी तिथे टाळी मारून पहिला येईल तो शर्यत जिंकला. थांब रे. अरे काय रे या सडले. हे बघा हे बघा आता लक्षात घ्या सगळ्यांनी. हा नियम पुन्हा एकदा सांगतो. इथून जायचं तिकडे आपली हिरकणी ताई आहे. तिच्याकडे जायचं आणि फार वेळ तिथे थांबायचं नाही. कारण काय लहान लहान बाळ बघितली की लगेच गड उतरायला घेते. ती जर गड उतरून इथपर्यंत आली तर आपण काय देणार तिला? आणि जेव्हा जेव्हा ती गड उतरली आहे तेव्हा पुरस्कार जिंकली आहे. लक्षात आलं का? त्यामुळे हा एक वाक्य टाकलं की बरं असतं. हा कळलं? हे कळलं का तुम्हाला? चला रेडी सगळे. एक दोन तीन. इकडे तुम्ही काय जात? इकडे तुम्ही कशाला गेलात? तिकडे ते तिथे सई मॅडम बसायच्या ना. हा मग त्या मला प्लॅटोनिक बोलायच्या. हा ते सोनाली मॅडम बसल्यात ना त्या मला नेमकं काय म्हणणार आहेत ना त्याची मला लय उत्सुकता. म्हणून मी त्यांना विचारायला जायचं होतो. हे बघा सई मॅडमने लाडावून ठेवलेले आर्टिस्ट हे असे डेंजर आहेत. त्यांच्या जवळ जाऊ नका. जास्त जवळ गेलात ना ढकलून देतील कढ्यावरून. काय करू इकडे बघू. शांतपणे इकडे उभा राहा. रेडी आहात सगळे? तू जिंकली. तू का नाही धावला? सोसड्या. अरे तू का नाही धावलास? तिथे जाऊन परत इथेच यायचे ना. मग कशाला पळायचो? अरे काय उत्तर देऊ याला मी आता? अरे याच उत्तर आहे ना त्याच्या कमरेवर द्या. म्हणजे अरे मारा का मारताय त्याला? सांगू म्हणजे काय करू? सगळी पोरं शर्यतीत पळतायत. हा वासाडा पळतय. जरा तुम्ही त्याला चुडवणार आहे मी. थांबा जरा. काय थांबू? ही अशी पद्धत नसते मुलांशी बोलायची.
दत्तू ये इकडे ये इकडे. तू का नाही पळालास मला सांग. हा पळाला असतास तर तू जिंकला असतास ना शर्यत. पण सर शर्यत जिंकल्यावरती काय झालं असतं? अरे शर्यत मज्जा मज्जा झाली हे असत ना जिंकलो असं झालं असतं ना शर्यत जिंकल्यावर. तुला बक्षीस मिळालं असतं ना. काय बक्षीस मिळालं असतं? हे आम्ही टाळ्या वाजवल्या असत्या. तुला असं शाब्बास केलं असतं. मला नाही आवडत टाळ्या. मला कंटाळा येतो टाळ्यांचा त्या बक्षिसाचा. अरे टाळ्यांचा कंटाळा येणं एवढं काय केलंयस आयुष्यात तू? टाळ्यांचा कंटाळा आला काय? याला कधी बक्षीस वगैरे मिळालं नाही आयुष्यात? आयशीच्या भावाचा आतापर्यंत बक्षीस आणला नाही. म्हणजे बक्षीस आणतोय म्हणजे तो आमच्या अख्ख्या खांदरात कुणी बक्षीस आणलेलं नाही आतापर्यंत. हे काही नाही हे तुम्हाला सांगतो सर. कुठल्या परिस्थितीत मला बक्षीस पाहिजे याला तुडवा. शांत बसा रिलॅक्स व्हा आता रिलॅक्स व्हा. मी बघतो असं एकदम मारायचं नाही कुणाला. नाही मारायचं. या उठा रे मुलांना उठा उठा. बघा आता बघा हे बघा जो शर्यत जिंकेल त्याला मी देणार आहे चॉकलेट. तुला चॉकलेट पाहिजे ना सगळ्यांना. जो शर्यत जिंकेल त्याला चॉकलेट मिळणार. अशी पद्धत असते. त्यांना आमिष दाखवायला लागला. लहान मुलं आहेत ती. आमिषाशिवाय शर्यतीला मजा नाही. बघा गमत बघा. चला आता सगळ्यांनी तिथे पळायचं आहे. लक्षात आलं? ओके रेडी आहे. चला या साईडला या साईडला मध्ये अंतर ठेवा थोडस. हा चला रेडी. वन टू थ्री. चॉकलेट ये शिवालीने चॉकलेट जिंकलेलं आहे. शिवा जिंकली शिवा जिंकली शिवालीला चॉकलेट मला नाही. शिवालीला चॉकलेट मारू सारखे. एक वाक्यानंतर चप्पल कशी उचलता? उचलू नाही तर काय? हा तिला चॉकलेट मिळालं हा सेलिब्रेशन करतोय. थांबा जरा शांत वा. इकडे वळा इकडे. तू का नाही आता धावलास मला सांग. तू चॉकलेट जिंकला असतास की नाही? पण मला नाही मिळालं तर नाही मिळालं. पण माझ्या बेस्ट फ्रेंड शिवालीला तर चॉकलेट मिळालं ना. हा पण ते शिवालीला मिळालं ना. तुला कुठे मिळालं? हा पण शिवाली मला देईल ना. ए शिवाली तुझ्यातलं चॉकलेट मला देशील? हो देशील ना. हे धड. हे तुला. थँक्यू. आणि हे तुला. थँक्यू. आणि हे तुला. बघा मला चॉकलेट मिळालं. बघितलं ओ त्याला जिंकण्याची इच्छाच नाही आहे. इकडे इकडे बाळा इकडे बाळा. तू असं हे बाबा असं कसं करून चालेल मला सांग. हा स्पर्धा ही फार आवश्यक असते बेटा. स्पर्धेला आपण जीवनातलं एक चॅलेंज म्हणून स्वीकारायचं. तरी असं हे तो चॅलेंज आहे असं बघायचं. तुला येते का तू ती गोष्ट ऐकलीस का कासव आणि सशाशी? ती गोष्ट शर्यत असते त्यांची. नाही अरे हे वाचाड्या त्याच्यावर गाणं पण नाही. काय कोणतं? ससा ससा रे ससा ससा वर बघतो कसा. कुठलं गाणं आहे? हे बघा मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट कशी आहे. एक ससा असतो आणि एक कासव असतो. तर ससा कासवाला म्हणतो चल आज आपण शर्यत खेळूया. कासव म्हणतो ठीक आहे. कासव कसा ठीक आहे असं म्हणतो. हा दोघे सुरुवात एक दोन तीन. ससा जातो जोरात. ससा खूप फास्ट धावतो. ससा पुढे जातो. मागे वळून बघतो कासव हळू हळू येत असतो. ससा म्हणतो माझ्याकडे खूप वेळ आहे. मी आता मस्त गाजर खातो नदीतलं पाणी पितो. गाजर खातो नदीतलं पाणी पितो. पुन्हा वळून बघतो कासव आता येतोच आहे. कासव किती स्लो आहे. आरामात येणार आहे. मी जरा झोपतो झाडाखाली म्हणून ससा झोपतो. ससा झोपल्यावर 2 तासांनी सशाला जाग येते आणि बघतो तर कासव ऑलरेडी जिंकलेलं असतं. ही गोष्ट आहे ती. सर कासव जिंकला त्याला काय मिळालं? नाही पण तो जिंकला ना. यस जिंकला. त्याला कुठे काय मिळालं? हो सर सर दत्तू बरोबर बोलतोय सर. कासव जिंकलं पण त्याला काय मिळालं? सशाने तर केवढी केवढी मज्जा केली सर. गाजर खाल्लं पाणी पिला झोपलं केवढी मज्जा केली ना सर. मॅडस आहे ना कासव. ससा तर मस्त झोपला पण होता. कासवला तर झोप पण नाही मिळाला. अरे हे पण सन्मान कुणाला मिळाला? सन्मान कुणाला मिळाला? कासवाला. तो सन्मान काय चाटायचा आहे?
अरे काय भाषा याची, बोल काय करतोयस तू, भाषा काय तुझी ही? तसं नाही, आता ससा कसा मस्त असं टना 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 उड्या मारतो, मस्त दिसतो ना. आता कासव एवढं जिंकलाय तरी मान खाली घालून असतो, मला नाही आवडत कासव. आणि सर, ससा आणि कासवाची शर्यत लावणारे लोक आहेत ना बिंडोकचे. बिंडोकेत म्हणजे कासवला कसं चांगलं चांगलं पोहता येतं ना, मग त्याची शर्यत पाण्यातल्या माशा बरोबर लावायची ना सर. आणि ससा असं असं धावतो तर त्याची शर्यत उंदीर मामा किंवा खारुताई बरोबर लावायची. तुम्हाला सांगतो तो कासव आहे ना लई चमकोगिरी करतो, स्वतःला लई शाना समजतो. एकदम आय समोर आला ना त्याला मी खेळायलाच घेणार नाही. काय विचार, काय चर्चा चालली मुलांची? मला तर वाटतं ना, मला ना कासवाकडे बघितलं ना की हास्य जत्रेतले समीर, विशाखा, प्रसाद, नम्रता, प्रभाकर यांची आठवण येते. किती वर्ष झाले स्किटच करतायत. त्यांना दुसरं काय करावंच वाटत नाही. हा पण त्यातला दत्तू मोरे ना, तो मला सशासारखा वाटतो. म्हणजे बघा ना, प्रोडक्शन करता करता आता तो ऍक्टिंग पण करू लागलाय. दत्तू मोरे त्याच्या मनाचा राज आहे. म्हणजे त्याला वाटलं तर तो स्किट करतो, त्याला वाटलं तर तो प्रोडक्शन करतो, त्याला वाटेल तेव्हा तो तालमीला जातो. बाकी सगळे राब राब राब. दत्तूला वाटलं ना, दत्तूला वाटलं ना तर तो डिरेक्शनचं गाजर पण खाईल, नाहीतर मस्त वेटला उठता मालक म्हणून असा झोपून जा. त्यामुळे सगळं करतो. हा तो येतो, त्याची वाक्य पटापट पडावर बोलतो मस्तपैकी, आणि एका सुंदर तरुणीच्या तोंडून अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे असं बोलतो, ऐकतो आणि निघून जातो. हा तुमचा मुलगा खूप पुढे जाणार. ह्या झाडाच्या सावलीखाली आपण उभं राहायचं आणि हे झाड असं कापूया असा विचार त्याच्या मनात येतो. तो मुलगा खूप पुढे जाणार, हा खूप पुढे जाणार. पुढे जाऊन काय करणार आहे, शूटिंग इथं मीरा रोडला, हा पुढे दमला जाऊन काय करणार आहे. अरे पुढे म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे नाही हो, आयुष्यात खूप पुढे जाणार असं मला म्हणायचंय. आयुष्यात खूप पुढे जाणार, अरे मोठा होणार मुलगा. पुढे जाऊन काय करणार आहे मला सांगा. ही शर्यत खेळायला नको तर काहीतरी उपयोग होईल ना. कारे हे काय शर्यत खेळ, का मारू नका मारू, त्याला का मारताय. मला नाही धावायचो, मला नाही मजा येत धावायला. आमच्यातलं कोणी पण जिंकलं ना तरी पण मला आनंद होतो. हा कारण आमच्यातलं कोणी पण जिंकलं ना की आम्ही सगळं बक्षीस वाटून घेतोय. मग तू वासाडे बक्षीस कधी आणणार? अरे बरोबर बोलतोय तू, काय बरोबर बोलतोय. खरंच सांगतोय आपल्याला आपला दृष्टिकोन बदलायची गरज आली आता. खरंच सांगतोय, अहो या मुलांचं वय आहे का शर्यतीचा हिस्सा व्हायचं. अहो ज्या वयात नवनवीन गोष्टींची ओळख करून घ्यायची त्या वयात आपण त्यांना शर्यत नावाच्या मौतका कुवामध्ये ढकलतोय. बरोबर आहे का? मला सांगा, उन्माद, ईर्ष्या, मत्सर या गोष्टींची त्यांची ओळख होणारच आहे. आपण त्याचं निमित्त नको व्हायला. आलं बघा, मग अशी तुमचा मुलगा हरला, ती शिवाली जिंकली, तुमच्या मुलाला किती आनंद झाला झाला की नाही. त्याच्यानंतर शिवालीने तिचं स्वतःच चॉकलेट एका क्षणाचाही विचार न करता शेअर केलं. जगात याच्यापेक्षा दुसरं निखळ काही नाही हो. खरंच सांगतो, स्पर्धात्मक युग आहे, मला मान्य आहे, अगदीच मान्य आहे. पण स्पर्धात्मक युग आणि यांचं बालपण, यांची शर्यत सुरू असताना आपण मात्र बालपणाला जिंकूया. काय सामाजिक संदेश द्यायला वाय, माझा असं टुकार लेखन करून त्याच्यात सामाजिक संदेश देऊन मागच्या झाडीला चुकांवर पांघरून घालणं हे तुम्हाला जमत आणि विनोद तुमच्या दारावर आलेला असताना त्याला घरात घ्यायचं नाही हे तुम्हाला जमत. क्या बात है, खूप सुंदर परफॉर्मन्स. टू बी ऑर नॉट टू बी च्या झोन वर असलेलं हे स्किट, ही हास्य शर्यत मला जाम आवडली, मजा आली. बघा आजच्या आपल्या खास पाहुण्या हेरकणी ताई काय म्हणतायत. सोनाली, प्रत्येक गोष्टीमधला आनंद कसा घ्यायचा जिंकण्या किंवा हरण्यापेक्षा, हे कुठेतरी जे हरवत चाललंय ते मला असं वाटतं तुमच्या या स्किटमधनं छान बाहेर आलं आणि लोकांसमोर इतक्या छान हसता हसता तुम्ही ते मांडलं नेहमीप्रमाणे. मला डेफिनेटली आज इथून घरी गेल्यानंतर, आत्ताही तो प्रश्न पडला आहे पण तो घरी गेल्यानंतरही असणार आहे की मग नक्की ससा आणि कासवाची जी गोष्ट होती ती किती चुकीची सांगितली गेली यार आपल्याला. म्हणजे तो डाऊट तुम्ही माझ्या मनात निर्माण केला. खूप खूप मजा आली मला आणि डेफिनेटली
थॉटवर्दी स्किट आणि मजेशीर. आणि प्रभाकर मोरेंनी विचारलं होतं की मी काय म्हणणार आहे त्यांना, तर आल्या आल्या मी तुमच्याबद्दल डिस्कस करत होती की यार वर्षानुवर्ष प्रभाकर मोरे तसेच दिसतात, तसेच. म्हणजे आता किती 7-8 वर्ष झाली मी प्रत्यक्ष तुम्हाला पाहतेय, काहीही बदल झालेला नाहीये, केस पण तितकेच आहेत अजून डोक्यावर आणि तितकेच काळे आहेत. त्यामुळे मी तुम्हाला एक नवीन नाव देणार आहे, म्हणजे सदाबहार, एव्हरग्रीन प्रभाकर मोरे. असेच रहा आयुष्यभर, तुम्हाला बघून फार कमालीची ऊर्जा मिळते. एव्हरग्रीन फारच म्हणी असं म्हणूया आपण त्यांना. क्या बात है, क्या बात है. प्रसाद दादा तुम्हाला कसं वाटला परफॉर्मन्स? अफलातून बहारदार, फार मजा आली. चेतना शिवाली व्हेरी नाईस, मजा आली तुमची कॅरेक्टर्स बघून. दत्तू दिवसेंदिवस तू प्रचंड ग्रो होतोयस, प्रचंड एन्जॉय करतोयस परफॉर्मन्स तुझा. तितकंच प्रोडक्शन तू एन्जॉय करतोयस का मला माहीत नाही, पण परफॉर्मन्स तू एन्जॉय करतोयस. वा, मनात आलं म्हणून काही दिवस गावी जाऊन भजनं म्हणणाऱ्यांनी, मनात आलं म्हणून एका शेड्यूलला न येणाऱ्यांनी, लोकांना वाटलं की हा माणूस त्या योग्यतेचा आहे म्हणून ज्याला सोफ्यावर बसवलं त्यांनी सन्मान काय चाटायचा आहे अशी भाषा करू नये. बट जोक्स आपण बने गंमत करत होतो, पण छान वाटतं तुझा परफॉर्मन्स बघून. प्रभाकर वाह क्या बात आहे. समया आय लव्ह यू, मजा आली, वंडरफुल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.